तर बघा डायमॅग्नेटिझम मध्ये मॅग्नेटिक सेन्सिटिव्हिटी जी आहे ती कशी असते, स्मॉल असते, निगेटिव्ह अँड स्मॉल, निगेटिव्ह अँड स्मॉल, निगेटिव्ह अँड स्मॉल. मग परमेबिलिटी, रिलेटिव्ह परमेबिलिटी इज ऑल्सो निगेटिव्ह अँड स्मॉल. ओके, पॅरामॅग्नेटिझम मध्ये मॅग्नेटिक सेन्सिबिलिटी इज पॉझिटिव्ह बट स्मॉल. तर पॅरामॅग्नेटिझम मध्ये कशी असते, मॅग्नेटिक सेन्सिबिलिटी पॉझिटिव्ह असते आणि स्मॉल असते. मग रिलेटिव्ह परमेबिलिटी इज ऑल्सो पॉझिटिव्ह अँड स्मॉल. सिमिलरली फेरोमॅग्नेटिक मटेरियलमध्ये मॅग्नेटिक सेन्सिबिलिटी इज पॉझिटिव्ह अँड लार्ज. तर पॅरामॅग्नेटिझम काय असते, लार्ज अँड पॉझिटिव्ह, आणि परमेबिलिटी इज ऑल्सो पॉझिटिव्ह अँड लार्ज. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन डायमॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम अँड फेरोमॅग्नेटिझम. आता नेक्स्ट, याचा जर डायपोल मोमेंट जर विचार जर केला, तर डायमॅग्नेटिझममध्ये डायपोल मोमेंट जे आहे ते ॲबसेंट असते. इथं तुम्ही जर एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्ड दिली तर प्रेझेंट असते. इथं इनिशियलीज काय असते, फेरोमॅग्नेटिक मटेरियलमध्ये डायपोल मोमेंट कसे असते, प्रेझेंट असते. सो दिस इज द इनिशियल ऑर सम की पॉईंट्स अबाउट द डिफरन्स बिटवीन डायमॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम अँड फेरोमॅग्नेटिझम. याच्यानंतर आपण थोडासा इलेव्हनचा पार्ट जो आहे, ट्वेल्थचा पार्ट संपतो, आपण इलेव्हनचा पार्ट बघूयात. तर इलेव्हनच्या पार्ट बघण्याच्या अगोदर आणखी इथं आपल्याला एक महत्त्वाचं एक क्वेश्चन बघायचं, दॅट इज अ क्युरीज लॉ. क्युरीज लॉ राहिला होता आपला, क्युरीज लॉ. क्युरीज लॉ काय बघा, मॅग्नेटिक सेन्सिबिलिटी ऑफ मॅग्नेटिक मटेरियल इज डायरेक्ट इन्वर्सली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. इफ यू रिमूव्ह दिस प्रोपोर्शनल साइन ऍट द कॉन्स्टंट कॉल्ड एज अ क्युरीज कॉन्स्टंट, सी अपॉन टी, सी इज क्युरीज कॉन्स्टंट. काय क्युरीज कॉन्स्टंट, ओके. सो दिस इज अ क्युरीज लॉ. म्हणजेच तुम्ही टेम्परेचर ऑफ मॅग्नेटिक मटेरियल इज इन्क्रीजेस देन मॅग्नेटिक सेन्सिबिलिटी विल बी डिक्रीजेस. म्हणजेच तुम्ही जर टेम्परेचर जर इन्क्रीज जर केलं तर मॅग्नेटिझम एखाद्या मटेरियलमधलं कमी कमी होत चालतात, ओके. मॅग्नेटिक प्रॉपर्टी असल्या कमी कमी होत चालतात. सो दिस इज द लॉ, दॅट इज स्काय इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. आता इथे आणखी एक टर्म आहे, दॅट इज अ क्रिटिकल टेम्परेचर. मग क्रिटिकल टेम्परेचर, द टेम्परेचर ॲट विच फेरोमॅग्नेटिक मटेरियल, ज्या टेम्परेचरला, टेम्परेचर एखाद्या सबस्टन्स आहे, म्हणजे फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं टेम्परेचर आपण इन्क्रीज केलं आणि अशा एका पर्टिक्युलर टेम्परेचरला, म्हणजे तुम्हाला सांगितलंच मी की टेम्परेचर जर इन्क्रीज जर केलं तर मॅग्नेटिक मटेरियलची प्रॉपर्टी काय होत असतात, मॅग्नेटिझम त्यातला रिमूव्ह होत चालतात. मग आता फेरोमॅग्नेटिक मटेरियल जर आपण टेम्परेचर त्याचं जर कंटिन्युअसली इन्क्रीज जर करत गेलो तर त्यातली मॅग्नेटिक मटेरियलचं कन्वर्जन, फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं कन्वर्जन हे पॅरामॅग्नेटिक मटेरियलमध्ये होतं. मग ज्या पर्टिक्युलर टेम्परेचरला पॅरामॅग्नेटिक मटेरियलचं कन्वर्जन फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं कन्वर्जन पॅरामॅग्नेटिक मटेरियलमध्ये होतं, फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं कन्वर्जन पॅरामॅग्नेटिक मटेरियलमध्ये होतं, त्या टेम्परेचरला आपण म्हणतो क्युरीज टेम्परेचर. काय म्हणतो, सॉरी, क्रिटिकल टेम्परेचर. काय म्हणतो, क्रिटिकल टेम्परेचर. सो दिस इज अ फेनॉमिना रिलेटेड अबाउट द क्युरीज लॉ अँड क्रिटिकल टेम्परेचर. आता आपण इलेव्हनचा पार्ट बघूया, इलेव्हन पार्ट. आता बघा, जसा इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये कुलम्स लॉ होता, कुलम्स लॉ फॉर इलेक्ट्रोस्टॅटिक्स, तसा इथं कुलम्स लॉ आहे, कुलम्स लॉ फॉर मॅग्नेटोस्टॅटिक्स, फॉर मॅग्नेटोस्टॅटिक्स किंवा मॅग्नेटिझम असं म्हटलं तरी चालेल. मग आता म्हणा, कुलम्स लॉ तिला आपल्याला माहीत होतं, कुलम्स लॉमध्ये आपण कुलम्स फोर्स फाइंड आउट करतो. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल द प्रोडक्ट ऑफ, डायरेक्टली प्रोपोर्शनल द प्रोडक्ट ऑफ टू चार्जेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. तसंच इथे आपण जर मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ घेतली, दिस इज अ फर्स्ट पोल स्ट्रेंथ यम अँड सेकंड पोल स्ट्रेंथ दॅट इज यम नॉट, दोन्हीमधलं डिस्टन्स आपण आर जर घेतलं तर इला मॅग्नेटिक फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल द प्रोडक्ट ऑफ टू पोल स्ट्रेंथ यम अँड यम नॉट अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. इफ जॉईंट दिस इक्वेशन देन फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यम, यम नॉट अपॉन आर स्क्वेअर. इफ यू रिमूव्ह दिस प्रोपोर्शनलिटी साइन ऍट द कॉन्स्टंट कॉल्ड एज कुलम कॉन्स्टंट इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन फोर पाय इंटू यम नॉट अपॉन आर स्क्वेअर. म्यू नॉट अपॉन फोर पाय यम टू यम नॉट अपॉन आर स्क्वेअर. दिस इज अ कुलम्स लॉ इन मॅग्नेटोस्टॅटिक्स किंवा मॅग्नेटिझम. आता बघा, आपण जसे इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये करंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाईंड आउट केली, तशी तर मॅग्नेटिक इंटेन्सिटी, दॅट इज मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, फील्ड इंटेन्सिटी. मग मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी काय बघा, दॅट इज बी बार इज इक्वल टू फोर्स अपॉन टेस्ट पोल स्ट्रेंथ, ओके, दॅट इज एम नॉट. सो बी इज इक्वल टू एफ, आपण आताच बघितला, म्यू नॉट अपॉन फोर पाय,
म्यू नॉट अपॉन 4 पाई एम इंटू एम नॉट अपॉन आर स्क्वेयर डिवाइड बाय एम नॉट, एम नॉट एम नॉट गेट कैंसल, देन मैग्नेटिक फील्ड इंडक्शन बी इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाई एम अपॉन आर स्क्वेयर. सो दिस इज अ फॉर्मूला फॉर द मैग्नेटिक फील्ड इंटेंसिटी. सिमिलरली मीन मैग्नेटिक पोटेंशियल बघू शकतात. मैग्नेटिक पोटेंशियल मी फक्त फॉर्म्युला राईट करतो, आपल्याकडं वेळ कमी. सो मॅग्नेटिक पोटेन्शियल, आता मॅग्नेटिक पोटेन्शियल, सो व्ही एम इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय एम अपॉन आर मॅग्नेटिक पोटेन्शियल. ओके, सो दिस इज द फेनोमिना. नाव वी डिस्कस अबाउट द नेक्स्ट पार्ट. हा पण आपण इलेवनलाच बघितला आहे, दॅट इज मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू बार मॅग्नेट. बार मॅग्नेटमुळे मिळणारी आपल्याला मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. आता बार मॅग्नेट आपण घेऊयात. दिस इज अ बार मॅग्नेट. नॉर्थ पोल साऊथ पोल ह्या दोन पोलमधलं डिस्टन्स आपण ट्वाईसियल घेतलं, जस्ट बी इमॅजिन दॅट. आता हा त्यांचा सेंटर आहे. सेंटरपासून आपण ॲक्सियल पॉईंट पीला गेलो. ह्या सेंटरपासून ॲक्सियल पॉईंटचं डिस्टन्स आपण आर घेतलं. हा इथं पी पॉईंट इज अ ॲक्सियल पॉईंट, म्हणतो मी याला ॲक्सियल पॉईंट. नंतर इथून आपण इक्विटोरियल पॉईंटला गेलो. सपोज दिस इज अनदर वन, एन पॉईंट इज अ इक्विटोरियल पॉईंट. इक्विटोरियल इक्विटोरियल पॉईंट. नंतर इथून आपण एक सर्टन पॉईंट्स, तर तिथे रँडम पॉईंट याला आपण जनरल पॉईंट असं काय म्हणतो, जी पॉईंट. सो जनरल पॉईंट. तर या तीन पॉईंटला आपल्याला मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी फाईंड आउट करायची. तर पहिल्यांदा बघूयात आपण मग, आणि हे डिस्टन्स आर, हे पण डिस्टन्स आर. ओके, सेंटरपासून. मग आता पहिल्यांदा आपण ॲक्सियल पॉईंटला बघूया. ॲक्सियल पॉईंट, तर ॲक्सियल पॉईंटला आपल्याला मॅग्नेटिक फील्ड मिळेल. बी ॲक्सियल इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय ट्वाईस एम अपॉन ब्रॅकेट आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू स्क्वेअर एम इंटू आर. एम इज अ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. सो इफ आर इज व्हेरी मच ग्रेटर दॅन द एल, देन बी ॲक्सियल इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय. आता लक्ष द्यायचं आहे, एल इज रिमूव बिकॉज आर इज मोस्ट लार्ज कम्पेअर टू द एल. आर खूप मोठा एल पेक्षा, म्हणून एल आपण निग्लेक्ट करतोय. सो आर स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर किती होईल, आर रेस टू 4. अपवर्ड टर्मचा आर आणि डाऊनवर्डला आर रेस टू 4 काय होईल, वन आर विल बी कॅन्सल, देन ट्वाईस एम अपॉन आर क्यूब शिल्लक राहील. सो ट्वाईस एम अपॉन आर क्यूब, दिस इज द ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड. नंतर आपण इक्विटोरियल पॉईंटला जर बघितलं, इक्विटोरियल 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 पॉईंट, तर बघा इक्विटोरियल पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड ॲट इक्विटोरियल पॉईंट. सो बी इक्विटोरियल इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय एम अपॉन आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3 बाय 2. बघेन केस टेक, दॅट इज आर इज व्हेरी मच ग्रेटर दॅन एल, आर इज व्हेरी लार्ज कम्पेअर टू द डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड पोल, देन एल विल बी नेगेटिव्ह, देन बी इक्विटोरियल इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय यम अपॉन स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर गेट कॅन्सल. सो आर क्यूब ओनली, इक्वेशन नंबर 2. आता मी जर इथं इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर बघितलं, तर एक इक्वेशन तुम्ही इथं कन्क्लुजन काढू शकता, दॅट इज रिलेशन बिटवीन इक्विटोरियल पॉईंट अँड दिस वन. आता बघा, इक्विटोरियल 2 ने मल्टिप्लाय अँड डिवाइड जर केलं, तर काय होईल बघा, म्हणजेच बी इक्विटोरियल इज इक्वल टू फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 रिलेशन बिटवीन बी इक्विटोरियल अँड बी ॲक्सियल, ॲक्सियल आणि इक्विटोरियल मधलं रिलेशन. सो बी ॲक्सियल इक्वल टू 2 टाईम्स ऑफ बी इक्विटोरियल. मग याला 2 ने जर मल्टिप्लाय जर केलं तर काय मिळेल आपल्याला, बी ॲक्सियल मिळेल. सो बी ॲक्सियल इक्वल टू 2 टाईम्स ऑफ बी इक्विटोरियल. आणि नंतर थर्ड, दॅट इज अ जनरल पॉईंट.
जनरल पॉइंट साठी आपल्याला मॅग्नेटिक इंडक्शन मिळेल बी जनरल इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय एम अपॉन आर क्यूब इंटू 3 cos² θ प्लस 1. दिस इज जनरल. जनरल पॉइंटला तुम्ही मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट जर केली तर तुम्हाला अशा पद्धतीचं इक्वेशन मिळेल तुम्हाला इथे. सो दिस इज अ फेनॉमिना रिलेटेड अबाउट मॅग्नेटिझम. ओके, तर आपण इथे थांबतोय. आता बघा याच्यावरचे प्रॉब्लेम जे आहेत तुम्हाला 40 क्वेश्चन मी आत्ताचं सोल्युशन तुम्हाला देणार नाही. सोल्युशन तुम्ही स्वतः प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. तुम्हाला येणारे डाऊट मला तुम्ही ग्रुप आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारू शकता किंवा क्लासरूम ॲपवरती तुम्ही प्रॉब्लेम मला माहिती शेअर करू शकतात. तुमची ती प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून देईल. परत एक छोटंसं व्हिडिओ लेक्चर मी त्यासाठी तयार करत प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यास कसं करायचं म्हणजे कशी सॉल्व्ह केलेली आहे तर त्या पद्धतीचं मी एक तुम्हाला व्हिडिओ लेक्चर परत एकदा शेअर करेल. तुमच्या ह्या चॅप्टरचे प्रॉब्लेम तुम्हाला सगळे सॉल्व्ह करायचे जे सोल्युशन तुम्हाला मिळणार नाही शीट मी टाकेल. ओके, थँक्यू.